या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ASPL अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज. कोकण मध्ये महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यात धुवाधार पाऊस. राधानगरीचे 2 दरवाजे उघडले. पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 9 इंच. जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली. रत्नागिरीतील गुहागर मध्ये 2 बसची समोरासमोर धडक. 20 प्रवासी जखमी. हद्दवाढ कृती समितीकडून KMT सेवा बंद. आंदोलन तात्पुरते स्थगित. हद्दवाढीचा प्रश्न सामंजस्याने सोडवू. हद्दवाढ विरोधी कृती समितीचे राजू माने यांची भूमिका. हद्दवाढी संदर्भात रविवारी होणार बैठक. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट. तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह बरसणार असून मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेले काही दिवस विजेच्या कडकडाटासह बरसणारा पाऊस पुढचे 5 दिवस नॉनस्टॉप बॅटिंग करणार आहे. हवामान विभागानं तसा अंदाज वर्तवलाय. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आदी मध्य महाराष्ट्रातल्या पुढच्या 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते छत्तीसगडच्या दिशेने सरकतंय. परिणामी महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय. राजापुरात रिफायनरी विरोधी संघटनेचे सचिव नरेंद्र जोशी यांनी मंत्री उदय सामंत यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. मंत्री उदय सामंत यांना जाळून टाकू असं धक्कादायक विधान त्यांनी व्यक्त केलंय. राजापुरात रिफायनरी विरोधी संघटनेचे सचिव नरेंद्र जोशी यांनी मंत्री उदय सामंत यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. मंत्री उदय सामंत यांना जाळून टाकू अशी धमकी त्यांनी भाषणात दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल राजापुरात समर्थक आणि विरोधकांची मतं जाणून घेतली आहेत. रिफायनरी विरोधकांना पटोले भेटले तेव्हा त्यांच्यासमोर भाषण करताना नरेंद्र जोशी यांचा तोल ढळला आणि त्याने हे वादग्रस्त वक्तव्य केलं. नरेंद्र जोशी काय म्हणाले पाहूयात. आम्ही नक्षलवादी नाही आहोत, आम्ही आतावादी नाही आहोत, आणि आम्ही जेव्हा मुंबईला असतो किंवा आम्ही मुंबईला असतो गुन्हे तुम्ही गुन्हे आमच्यावर टाकता, कुठल्या आधारे टाकता, काहीतरी लॉजिक लावा. म्हणजे कोणत्याही कंपनी वरून टाकतोय, कुठला तरी मंत्री सांगतोय, त्या पहिल्या फिरव्या उदय सामंतला जाळून टाकू. आम्ही काल रात्री चेकमेंट नकोय, 2900 एकरांची मालकी आहे, मालकी गेली खड्डे आहेत. आमच्या जागा, आमचा गाव, आमच्या गावामध्ये म्हणजे धारूचा कुंटाळ आम्ही खपून घेणार नाही. आम्हाला आमची पवित्र पंचकृषी पाहिजे आणि ही जर पवित्र पंचकृषी जर तुम्ही जर पंचकृषी वर पाय ठेवला तर त्याचा पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अरे मी पहिल्या मोठ्या सांगितलं या आंदोलनाची पहिली गोळी हा आपण दिवशी घेईल पण हा प्रकल्प होऊ देणार नाही. नरेंद्र जोशी यांच्या वक्तव्यावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. काही वेळातच उदय सामंत यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नरेंद्र जोशींनी अखेर माफी मागितली आहे. नमस्कार, मी नरेंद्र जोशी, स्वर्गीय बारसो रिफायनिंग संघटना सरचिटणीस. काल आमच्या इथे गोवळी ते नाना पाटोले आले होते. त्या दरम्यान ज्या सभेमध्ये माझ्याकडून जे काही वक्तव्य झालं, उदय सामंतबद्दल जे काही वक्तव्य झालं त्याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त करतो. असं आमचा कुठलाच इंटेन्शन नव्हता की त्यांना हे करण्याचं, पण आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचत नाहीये म्हणून आमच्या मनावर तो रागातून ते शब्द निघाले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, यांची माफी मागतो. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सलमान खानची विश्रोही गँगकडून रेकी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आज मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरी सुरक्षेचा आढावा घेतला. राजस्थान दिल्लीतल्या कुख्यात गँगस्टर लॉरेनच्या निशाणावर असलेल्या सलमानची आरोपींनी मुंबईत अनेक दिवस थांबून रेकी केली होती. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येतला आरोपी कपिल पंडित यानं चौकशीत ही माहिती दिली आहे. कपिल पंडित शार्प शूटर संतोष जाधवसह अनेक दिवस मुंबईत थांबला होता. सलमान खानला मिळालेल्या धमकीची पंजाब पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत आता सलमान विरोधात केलेल्या कटाची माहिती समोर येऊ लागली आहे. त्यामुळे सलमान खान राहत असलेल्या बांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जाऊन पोलिसांच्या पथकानं सुरक्षेचा आढावा घेतलाय. ही नियमित प्रक्रिया असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. मात्र पंजाब पोलिसांकडे आरोपींनी दिलेल्या जबाबानंतर आता त्याची अधिक माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक पंजाबमध्ये जाणार आहे.
तिरुपती बालाजीच्या दानपेटीत भक्तांनी रेकॉर्ड ब्रेक दान दिले. गेल्या महिन्यात 22 लाख भक्तांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतलं असून ऑगस्ट महिन्यात 140 कोटी रुपयाची दान दिली आहे. तिरुपतीमधील बालाजी मंदिर हे जगातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानापैकी एक आणि ऑगस्ट महिन्यात बालाजीच्या दानपेटीत रेकॉर्ड ब्रेक दान जमा झाले. गेल्या महिन्यात तिरुपती बालाजीच्या हुंडीमध्ये 140 कोटी रुपयांचं दान जमा झाले. ऑगस्टमध्ये जवळपास 22 लाख भक्तांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. गुहागरमध्ये 2 बसची समोरासमोर धडक झाली असून या धडकेत 20 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये 2 बसची समोरासमोर धडक झाली आहे. चिपळूण धोपावे बस आणि गुहागर टेपोची बस अवघड वळणावर समोरासमोर येताच त्यांच्यात धडक झाली आहे. या धडकेत 20 प्रवासी जखमी झालेत. जखमीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश असून तसंच या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल, अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली, आता नव्या रूपात. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र, या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्याला धुवाधार पावसाने झोडपून काढले. चंदगड, गगनबावडा, भुदरगड, गडिंग्लज आणि आजरा या 5 तालुक्यात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडलेत. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात 3 फुटाची वाढ झाली आहे. कसबा बावडा येथे राजाराम बंधारा पाणीखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाणी वाढत असल्याने सर्वच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जिल्ह्यात शनिवारपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. मागील 5-6 दिवसापासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळतोय. मात्र गेले 2 दिवस पुन्हा मान्सून सक्रिय झाल्यासारखं वातावरण आहे. गेल्या 2 दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होतीये. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे सकाळपासून उघडण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळी 6 पर्यंत 3 दरवाजे उघडले होते, यातील 1 दरवाजा बंद झाला. दरम्यान धरण क्षेत्रात झालेल्या धुवावार पावसानं पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 26 फूट 9 इंच इतकी झाली असून जिल्ह्यातील 36 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना देण्यात येणाऱ्या बस सेवेला हद्दवाढ कृती समितीने आज कडाडून विरोध करत KMT सेवाच बंद पाडली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह नजीकच्या गावांमध्ये पहाटेपासून सुरू होणारी बस सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. सर्वपक्षीय हद्दवाढ कृती व समन्वय समितीने पहाटे 5 पासून शहरातील बुद्ध गार्डन येथील KMT वर्कशॉप समोर ठिय्या मांडल्याने एकही KMT बाहेर पडली नाही. हद्दवाढ कृती समितीने घेतलेल्या या भूमिकेमुळे नागरिकांची कुचंबना झाली आहे. हद्दवाढ कृती समितीच्या वतीने आज महानगरपालिकेचे जे KMT रूट तोट्यात आहेत ते तोट्यातले रूट बंद करा अशा प्रकारची मागणी करण्यासाठी सकाळी 5 वाजल्यापासून KMT वर्कशॉप इथून या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आणि एकही KMT बस बाहेर सोडण्यात आलेली नाही. खरं सांगायचं तर हा हद्दवाढ कृती समितीने जरी हा आंदोलन घेतलेलं असले तरी आमचा हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या बरोबर काहीही मतभेद नाहीत किंवा आमचा त्यांना विरोध नाही. पण जर काही शहराची वाढ व्हायची असेल तर हद्दवाढ होणं हे अपरिहार्य आहे. कुठल्याही शहराचा विकास व्हायचा असेल तर त्याची मोठ्या शहरामध्ये निर्मिती व्हायला पाहिजे. हे आणि त्याच्यामुळेच शहराचा विकास होतो, गावांचा विकास होतो, खेड्यांचा विकास होतो हे आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहोत. पण राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आणि राजकीय नेते मंडळींनी याबाबत लोकांचा मत लोकांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण केल्यामुळे या हद्दवाढीला विरोध केला जात, ग्रामीण जनतेतून विरोध केला जात आहे. पण त्यांना हे समजून सांगण्यासाठी की हद्दवाढ
झाल्यानंतर तुम्ही शहरामध्ये तुमच्या गावाचं खेड्याचं तालुक्याचं शहरामध्ये रूपांतर होईल आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात निधी शहराला उपलब्ध होईल आणि त्या निधीतून आपला सर्वांचाच विकास आपण या ठिकाणी करू शकतो. हद्दवाढीला विरोध असणाऱ्या ग्रामीण भागाच्या केएमटी सेवा आज बंद केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हद्दवाढी संदर्भात रविवारी सर्वपक्षीय बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे हद्दवाढ विरोधी कृती समितीचे राजू माने यांनी सांगितले. आज कोल्हापूर महानगरपालिकेने केएमटी बंद केलेले आहे. आम्ही 8 दिवसापूर्वीच आयुक्तांना पत्र दिलं होतं की आमच्या मागण्या ज्या मागण्या आहेत ग्रामीण भागाच्या त्यावरती आयुक्तांनी विचार करून हद्दवाढ कृती समितीला त्याचं कळवायला पाहिजे होतं, जेणेकरून आज जो केएमटीचा प्रकार झालेला आहे तो आज झाला नसता. परंतु हद्दवाढ कृती समितीला मी विनंती करतो की आम्ही जे आयुक्तांना निवेदन किंवा प्रशासकांना जे निवेदन दिलं आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास करावा आणि ग्रामीण आणि शहर जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण होऊ नये आणि आपली महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची जी प्रतिमा आंदोलनाची निर्माण झाली आहे त्याला कुठेतरी छेद द्यायचा असेल तर दोघांनी कुठेतरी एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि आजच्या ज्या केएमटी बंद केली आहे मी त्याचा पहिल्यांदा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो, कारण की शेवटी ग्रामीण जनतेच्या लोकसंख्येवरच केएमटीचा भर अधिक आहे आणि त्यामुळेच शेवटी काय आहे ग्रामीण लोकांनी जास्त वापर केला म्हणूनच केएमटी जास्त चालते आणि होणारा तोटा हा केएमटीचा त्यांच्यामुळेच होत आहे. आणि अशाच जर त्यांनी सुखसुये जर बंद करण्याचा प्रयत्न केला तर आमची रविवारी यामध्ये मीटिंग होणार आहे सर्वपक्षीय नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची, त्यामध्ये आम्ही अंतिम निर्णय घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेऊ आणि असं काहीतरी झालं तर भविष्यात हद्दवाढीचा विषय रेंगाळा जाईल. त्यामुळे मी परत एकदा कृती समितीला ते आवाहन करतो की आपण कुठेतरी हा सामोपचार प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करूया. केंद्र शासनाने सुरू केलेली अन्न सुरक्षा बंद करू नये अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार शीतल भांबरे यांना देण्यात आले. ज्यांच्या घरी 4-चाकी गाडी, 2-चाकी गाडी, RCC घर, 5 एकरवरील क्षेत्र, सरासरी उत्पन्न 42,000, निमसरकारी नोकरी व शासकीय नोकरी असेल तर अन्न सुरक्षा योजनेमधून स्वतःहून बंद व्हावे, नाहीतर प्रशासनामार्फत चौकशी करून कारवाईला सामोरे जावे लागेल असा आदेश प्रत्येक तहसीलदार कार्यालयाकडून प्रत्येक गावातील रेशन धान्य दुकानदारांच्याकडे देण्यात आलाय. फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया चालू केली आहे. यामुळे अन्न सुरक्षा योजना बंद करू नये अशी मागणी करवीर शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीनं तहसीलदार शीतल मुळे भामरे यांना देण्यात आले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू जाधव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगड, राहुल गिरुले, विक्रम चौगुले, कैलास जाधव, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटिळक, अजित चव्हाण, प्रफुल्ल घोरपडे, पैलवान बाबुराव पाटील, योगेश लोहार, आनंदा मेंगाणे, शफिक देवळे आदीजण उपस्थित होते. चंदूर इथल्या एका अल्पवयीन मुलीला युवकाने शेतात ओढून नेऊन तिला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर संतप्त जमावाने युवकाला चांगलाच चोप दिलाय. 20 वर्षीय ऋतिक माणिक शिंदे असं चोप दिलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील चंदूर इथल्या माळभाग परिसरात राहणाऱ्या ऋतिकने एका 9 वर्षीय मुलगीला तुझे तात्या तुला खाऊचे पैसे देण्यासाठी बोलवत आहेत असं सांगून जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यानं तिनं विरोध केला. त्यामुळे चिडून ऋतिकनं तिला उसाच्या बुडक्यानं आणि दगडाने डोक्यात मारहाण केली. जखमी मुलगी ओरडत बाहेर आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. परिसरातील नागरिकांनी जखमी मुलीला उपचारासाठी तात्काळ IGM रुग्णालयात नेलं तर जमलेल्या जमावानं ऋतिकची तेथेच धुलाई केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राहुल वाघमोळे आणि शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ऋतिक शिंदे याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. इचलकरंजी शहर मनसेच्या वतीने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोळे यांना निवेदन देण्यात आले. असं कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचं निवेदन मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं केले. चंदूर परिसरातील अवैध धंदे बंद करावेत, अन्यथा मनसे स्टाईलने हे दारू अड्डे उद्ध्वस्त केले जातील. गांजांच्या मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे याकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. पोलिसांनी असे बेकायदेशीर अड्डे चालवणाऱ्यावर कारवाई करावी या मागणीचे मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चंदूर आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे PI वाघमोडे साहेब यांना आम्ही निवेदन देत आहोत. आमची अशी मागणी आहे की 2 दिवसाच्या मागे
ऋतिक माणिक शिंदे या नावाची व्यक्तीने लहान 9 वर्षाच्या मुलीवर जे अत्याचार करून निर्दय जे ज्या घटना तिने घडवलेलं आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने. आणि माझं पोलीस प्रशासनाकडे एक विनंती आहे व मागणी आहे त्यांच्याकडं, चंदूरमध्ये वारंवार असं घटनाही घडत आहेत त्या तिथं चंदूरमध्ये गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की तिथं आता नागरिकांच्यात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि तिथं ज्या अनेक जी तरुण जी पिढी आहे ती नशेच्या ह्याच्यामध्ये वाहून चाललेलं आहे, त्याकडं पोलीस प्रशासन लक्ष देऊन त्यांना वेळेत धडं शिकवलं पाहिजे एवढंच मी मागणी करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि त्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी आम्ही चंदूरच्या वतीने मागणी करत आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूर आणि कबनूर गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांच्यावर खुनी हल्ला करण्याचे प्रकार वाढलेत. अशा आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी चंदूर आणि कबनूर गावातील नागरिक राजकीय नेत्यांनी इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तडी पार करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल, अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली, आता नव्या रूपात. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र, या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिवाजी विद्यापीठ निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदार नोंदणीत 3 पटीने वाढ झाली आहे, त्यामुळे विद्यापीठ निवडणुकीत चुरशीने होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. शिवाजी विद्यापीठ निवडणुकीसाठी जुलै अखेरीस मतदान नोंदणी संपली आहे. यंदा 49,939 पदवीधर मतदारांना नाव नोंदणी केली आहे. विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेतील पदवीधर मतदार नोंदणीचा पहिला टप्पा संपलाय, त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटना, शिक्षण संस्था, प्राध्यापक संघटनेने बैठका घेऊन निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये विद्यापीठातील विविध पदांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे येत्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात होईल. विद्यापीठ विकास आघाडी, विद्यापीठ विकास मंच यांची काय भूमिका राहणार याकडे विद्यापीठ वर्तुळाचं सध्या लक्ष लागले. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्तुती या विशेष प्रशिक्षण उपग्रह अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरण सुविधा केंद्र सुमारे 2.5 कोटीचा प्रकल्प मंजूर झालाय. या अंतर्गत विद्यापीठात सोमवार ते रविवार दरम्यान विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती समन्वयक आणि शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर RG सोनकवडे यांनी दिली आहे. स्तुती कार्यक्रम सुरू करण्यामागचा हेतू मानवी संसाधन तयार करणे आणि पायाभूत सुविधांच्या पुरवठ्याचे विस्तृतीकरण करून देशभरात ज्ञान क्षमता वाढवणे असा आहे. आज या उपक्रमाचं उद्घाटन झालंय. संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक अरुण पाटील, दिल्लीतील तंत्रज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ सुचिता लोखंडे यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर PS पाटील, समन्वयक आणि शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर RG सोनकवडे उपस्थित होते. शिरवळ तालुक्यातील शिरदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक या मंडळाची भव्य मिरवणूक पारंपरिक वाद्यात काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. शिरोळ तालुक्यातील शिरदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाची मिरवणूक दरवर्षी आकर्षक असते. मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिरदुर्गमध्ये अतिशय भक्तिमय वातावरणात आनंद चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली. 10 दिवसांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खोतवाडीचे उपसरपंच गजानन नलगे, शिरदवाडचे उपसरपंच अंजना पगडे, युवराज घाटगे, अमर बरगाले, दीपक बरगाले, वसंत आडसूळ, जितेंद्र पगडे, बाबासाहेब बरगाले, प्रदीप पगडे, ओमकार आरेकर, प्रकाश कोळी इत्यादी जण उपस्थित होते.
जिल्ह्यात घरफोडी, जबरी चोऱ्या, दुचाकी लंपास करणाऱ्या 6 जणांच्या सराई टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने राष्ट्रीय महामार्ग पुलाची शिरोली येथे सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून ताब्यात मोबाईल चोरीची मोफेट, राऊटर, ब्ल्यूटूथ, सेटिंग प्लेटा, 2 दुचाकी असे सुमारे 2,10,000 मुद्देमाल यावेळी जप्त केलाय. कृष्णा पोतकर, गुरुवाज अतनुरे, अक्षय भोसले, निलेश राऊत, मोहसिन मोमीन, विक्रम सोनोले अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गोरले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, श्रीकांत मोहिते, रामचंद्र कोळी, अनमोल पवार, वैभव पाटील, विनोद कांबळे यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनावरांमधील लंपी त्वचा रोगाचा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. शिरोळ तालुक्यात सध्या 15 जनावरांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसून येत आहेत. या जनावरांमध्ये दिसणाऱ्या लक्षणानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. शासनाचा तालुका पशुसंवर्धन विभागाकडील पशुवैद्यकीय विभागाने याबाबत पशुधन मालकांच्या मध्ये जनजागृती करून या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात असे आदेश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेत. यावेळी गट विकास अधिकारी शंकर कवितके, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर कुरुंदवाडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी सोबत रोमॅन्टिक सीनचा भरणा असलेला राडा सिनेमा येत्या 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालाय. राडा सिनेमानं सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातलाय. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आणि चित्रपटातील दमदार गाणी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहेत. आता रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी राडा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. सिनेमातील अभिनेते मिलिंद गोणाजी, आकाश शेट्टी यांनी हे व्यक्त केले. आता आम्ही राडा चित्रपटाच्या प्रमोशन करता आलेलो तिकडे. 23 सप्टेंबरला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो. अतिशय ताकदवान कथानक, उत्तम ॲक्शन, उत्तम सॉंग्स, कोरिओग्राफी, चांगले परफॉर्मन्स, कारण चांगले ॲक्टर्स त्याच्यामध्ये आहेत. नवोदित कलाकारांनी पण उत्तम काम केलेलं आहे. सो ओव्हरऑल एक चांगलं पॅकेज घेऊन प्रोड्युसर राम तुप्तेवारजी प्रेक्षकांच्या समोर आलेले आहेत. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी या चित्रपटाला थिएटरमध्ये जाऊन उदंड प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. हां, नक्की करणार. त्यांनी जो विश्वास माझ्यामध्ये दाखवला आहे, तर माझी ही जिम्मेदारी आहे, माझं कर्तव्य आहे की या स्कंदीचं सोनं मला करायलाच पाहिजे. आणि ऑब्व्हियसली मी जसं काम केलेलं आहे, खूप एफर्ट्स झालेले आहेत. या चित्रपटामध्ये माझं नाव समा आहे, तर आकाश तुप्तेवार टू समा ही जर्नी खूप मोठी राहिलेली आहे. नवीन गोष्टी मला बरेच शिकायला मिळालेल्या आहेत. तर समा या कॅरेक्टरमध्ये समावून घेण्यासाठी त्या कॅरेक्टरला माझ्यामध्ये मी खूप मेहनत घेतलेली आहे. एक फाईट सिक्वेन्स जो आपण म्हणतो ते माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट टाईमच घडलेला आहे. तर त्याची ट्रेनिंग वगैरे म्हणणं की त्या कॅरेक्टरमध्ये प्रॉपर घुसणं, ती लँग्वेज ॲक्सेप्ट करणं, तो लुक ॲक्सेप्ट करणं, ह्या गोष्टी सगळ्या माझ्यासाठी स्टार्टिंगला डिफिकल्ट गेल्या. परंतु एक्सपिरियन्स खूप चांगला राहिलेला आहे आणि सर्व गोष्टी मी मनापासून एन्जॉय केलेल्या आहेत. एक सुखदमय प्रवास हे राहिलेला आहे आणि खूप असे मेमरीज क्रिएट झालेले आहेत जे माझ्याशी सोबत लाईफ टाईम राहणार आहेत. आणि या अशा मोठ्या कलाकारांसोबत माझा पहिला चित्रपट मला मिळालेला आहे, ही गोष्ट मला खूप आनंदाची वाटते. माझं हे सौभाग्यच मानतो मी की मोठ्या कलाकारासोबत मला काम करायला मिळते. जे कलाकार बॉलिवूडमध्ये काम करतायत, मराठी इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी आहेत, ते माझ्या डेब्यू फिल्ममध्ये आहेत, याचा मला खूप आनंद आणि उत्साह होतो. जाता जाता पुन्हा एकदा पाहूया हेडलाईन्स. पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज. कोकणमध्ये महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यात धुवाधार पाऊस. राधानगरीचे 2 दरवाजे उघडले. पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 9 इंच. जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली. रत्नागिरीतील गुहागर मध्ये 2 बसची समोरासमोर धडक. 20 प्रवासी जखमी. हद्दवाढ कृती समितीकडून KNT सेवा बंद. आंदोलन तात्पुरते स्थगित. हद्दवाढीचा प्रश्न सामंजस्याने सोडवू. हद्दवाढ विरोधी कृती समितीचे राजू माने यांची भूमिका. हद्दवाढी संदर्भात रविवारी होणार बैठक. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते देशातील अग्रगण्य सुवर्ण पेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.